तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. तेरा वर्षीय क्रिकेटपटू रोशनी पारदे हिचा आमदार भरतश गोगावले यांनी केला सत्कार. कुमारी रोशनी हिला सर्वोत्तपरी सहकार्य करण्याची आमदारांनी दिली ग्वाही. तर दहीहंडी उत्सवात जखमी झालेला अमय जनार्दन कराळे याला केली आर्थिक मदत. 19 वर्षाखालील रायगड जिल्हा महिला क्रिकेट संघाची नुकतीच निवड झाली. या महिला क्रिकेट संघात महाडमधील कुमारी रोशनी पारदी या केवळ 13 वर्ष मुलीची रायगड जिल्हा 19 वर्षाखालील महिला क्रिकेट संघात निवड करण्यात आली. रोशनी ही महाडमधील गरीब घरातील असून कोरोना काळात सुद्धा तिने आपली मेहनत, जिद्द आणि चिकाटी कायम ठेवत क्रिकेटचा सराव केला. लहानपणापासून क्रिकेटची आवड असणाऱ्या कुमारी रोशनी पारदी हिची जिद्द आणि चिकाटी कामाला आली आणि तिची रायगड जिल्हा महिला 19 वर्षाखालील संघात निवड झाली. त्यामुळे रोशनीचे सर्वत्र कौतुक होत असून आज महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरत शेडगोगावले यांनी शिवनेरी येथे सत्कार केला असून रोशनी पारदी हिला सर्वोत्तपरी मदत करण्यात येईल अशी ग्वाही रोशनीच्या आई वडिलांना आमदार भरत शेडगोगावले यांनी रोशनीचा सत्कार करताना दिली आहे. याचवेळी रोहा तालुक्यातील उडदवले गावचा अमय जनार्दन कराळे हा गोविंद खेळत असताना जखमी झाल्याने त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. त्याला आमदार गोगावले यांनी आर्थिक मदतीचा हात दिला. त्यामुळे अमयच्या नातेवाईकांनी आमदार गोगावले यांचे आभार मानले आहेत. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड.